या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेत सध्या नगरसेवक नसल्यामुळे प्रशासकीय राजवट आहे। डझनभर सरकारी अधिकारी असताना कामाची मात्र बोंबाबोंब आहे। सोलापूर शहरातील चौकाचौकात बिना परवानगी डिजिटल बॅनर लावण्याचे पेव फुटले आहे। लाईटचे खांब असोत किंवा कोणताही चौक असू दे, इथे फुकटचे डिजिटल बॅनर मोठ्या प्रमाणात लावले जातात। सर्वच पक्ष याला कारणीभूत आहेत। शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या या डिजिटल बॅनरवर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले आणि पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी संयुक्तपणे कारवाई केली तरच शहराचे विद्रुपीकरण थांबेल। दर्वी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज सोलापुरातील महावीर सांस्कृतिक भवनामध्ये रक्तदान शिबिर। फक्त राहण्यासाठीच नव्हे तर गुंतवणुकीसाठीही सर्वोत्तम असा ओपन प्लॉट प्रकल्प श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड सोलापूर। संपर्क 777000109। सोलापूर बाजार समितीमध्ये आला तब्बल 1300 ट्रक कांदा, मात्र आज कांदा लिलाव बंद। थकबाकीपोटी सोलापूर महापालिकेने बिराजदार कॉम्प्लेक्स मधील 35 व्यापारी गाळे केले सील। 20,000 रुपयांची लाच घेताना सोलापुरातील वकील दयानंद माळी अँटी करप्शनच्या जाळ्यात। रविवारपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये आणखीन वाढणार गारठा। कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर। कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर ऍक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील। नव्या पेठेत 3 मजली शोरूम, एकदा अवश्य भेट द्या। 9890-42-16-24 आणि 78-29-66-44-22। पत्ता 76 नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज विधिमंडळ गाजणार। हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये मराठा आरक्षणासाठीचे बॅनर। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशी होणार। राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा। राज्य सरकारने आनंद निरगुडे यांचा राजीनामा स्वीकारला। मनोज जरांगे यांची बीडच्या आंबेजोगाईच्या सभेत प्रकृती खालावली। डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला, मात्र तरीही जरांगे सभेवर ठाम। गुन्हेगारी कायदा व्यवस्थेत सुधारणेची 3 विधेयके केंद्र सरकारने मागे घेतली, स्थायी समितीची शिफारस। सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली। राजू शेट्टींचे 36 तास सुरू असलेले काटा बंद आंदोलन घेतले मागे। भारतात 2023 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेला शाहरुख खानचा जवान चित्रपट। छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना ईडीकडून दिलासा, हायकोर्टात दाखल केलेला अर्ज घेतला मागे। भारत दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा। अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला दाखवला बाहेरचा रस्ता। किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस। 17 ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध। नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा। पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर। संपर्क 9804-1841-84। IPL 2024 लिलावाची झाली घोषणा। 23 हेड शार्दूल सह 333 खेळाडू आपलं नशीब आजमावणार।
काश्मीरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरमधील विस्थापितांसाठी जम्मू काश्मीर विधानसभेत राखीव जागा, राज्यसभेत विधेयक मंजूर. ललित पाटील प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी अधिवेशनात हजर राहणार, अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता. नेहरूंनी फक्त काश्मीरचा प्रश्न हाती घेतला आणि तोही अर्धवट सोडला, अमित शहांचा राज्यसभेत हल्लाबोल. मुंबई प्रदूषित करणाऱ्या सरकारी प्रकल्पांची आधी पाहणी करा, हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्टाचे सरकारला ताशेरे. एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील 2 BHK लक्झरी फ्लॅट विकणे आहे. दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम, स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स, स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स, उत्तम लोकेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टँडर्ड अल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट. बुकिंगसाठी संपर्क 9623380000, साइट विजिट 8208-6383-74. साइटचा पत्ता प्लॉट नंबर 1 संकेत तोबडे नगर बलदवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू कारखान्याला परवानगी कशी दिली, डॉक्टर बंग यांचा सरकारला सवाल. गणिताचे उत्तर चुकले, मुंबईतील खासगी ट्युशन टीचरची बांबू आणि लाकडी फळीने विद्यार्थिनीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल. पोलिसांचा फोर्स कमी असल्यामुळेच आमदार सोळंक यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही, पोलिसांची कबुली. राज्य मासा पापलेट माशाला GI मानांकन मिळणार, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.